नमस्कार शेतकरी मित्रांनो जर आपल्याला कपाशी पिकामध्ये जर पात्यांची संख्या वाढवायची असेल तर नेमकी काय करायला हवं आणि एकंदरीत सध्याच्या स्थितीला जे काही ला पाती लागलेले आहे याची गळ सुद्धा जर थांबवायची असेल तर नेमकी आपण कोणती फवारणी घ्यायला हवी हेच आज आपण जाणून घेणार आहोत आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचं कसं असतं जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये कपाशीला पात्यांची संख्या असेल तेवढं जास्त कपाशीचं आपलं उत्पन्न निघत असतं याच्यासाठी कपाशीला जास्त पाते लागलेले आपल्या उत्पन्न वाढीसाठी फायद्याचं असतं त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनेलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो सध्या जर आपल्याला जे काही पाते वगैरे वाढवायचे असेल बऱ्याच शेतकऱ्यांच्या त्यामध्ये कपाशीला दुसरा डोस दूस देण्याचं काम चालू आहे आणि काही काही शेतकऱ्यांचं त्यामध्ये तिसरा खताचा डोस देण्याचं काम चालू आहे जर, जर हे तुम्ही खताचे डोस जर दिलेले नसतील तर सर्वात आधी हे डोस त्यामध्ये देऊन घ्या जेणेकरून जे काही अन्नद्रव्य असतात आहे हे कपाशी पिकाला लवकर उपलब्ध होतील आणि परिणामी पातींची संख्या सुद्धा वाढायला मदत होणार आहे आपल्याला खताचे डोस द्यायचेच आहे प्लस याच्याबरोबर आपल्याला एक सुद्धा घ्यायची आहे आता फवारणी घेत असताना आपल्याला ग्रोमिनो नावाचं एक टॉनिक वापरायचा आहे आता ग्रोमिनो एकंदरीत काय करणार आहे जे काही कपाशी पीक असणार आहे जर तुमच्या कपाशी पिकाची जर वाढ वगैरे होत नसेल तर वाढ वगैरे होण्यासाठी सुद्धा काम करणार आहे कपाशी जर तुमची पिवळी पडलेली असेल तर ती हिरवेपणा पण आणण्यासाठी काम करणार आहे प्लस कपाशीचा जर फुटवा होत नसेल तर फुटवा सुद्धा होण्यासाठी ग्रोमिनो काम करणार आहे आणि एकंदरीत जी काही पात्यांची संख्या असणार आहे ही पात्यांची संख्या वाढवण्यासाठी ग्रोमिनो काम करणार आहे ज्यावेळेस आपण ग्रोमिनोची कपाशीवरती फवारणी घेत असतो त्यावेळेस काय होत असतं जे काही आहे पिकाची अन्नद्रव्य अपटेक करण्याची क्षमता त्यामध्ये वाढली जाते जास्त प्रमाणामध्ये प्रकाश लवकरांची क्रिया होते आणि परिणामी जे काही कपाशीचा फुटवा होतो आणि त्याच्यामुळे पात्यांची संख्या वाढायला मदत होत असते आणि जर तुमची जर पातेगळ सुद्धा जर होत असेल ही पातेगळ सुद्धा थांबवण्यासाठी ग्रोमिनो त्यामध्ये काम करणार आहे आणि शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर सांगायचं झालं तर स्वस्तात मस्त रिझल्ट देणारं हे त्यामध्ये टॉनिक आहे बऱ्याच दिवसापासून मी त्यामध्ये वापरत आहे एका पंपासाठी फक्त पंधरा ते वीस रुपये त्यामध्ये खर्च येतो जर तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रात मिळालं तर तिथून खरेदी करा जर नाही मिळालं मी खाली एक नंबर देतो ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा त्यामध्ये मी तुम्हाला पार्सलने पाठवून देण्याचं काम त्यामध्ये नक्की करेल ग्रोमिनो वापरत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एल वापरायचं आहे आणि प्लस शेतकरी मित्रांनो याच्यासोबत आपल्याला झिंक ट्रॅक वापरायचा आहे याच्यामध्ये एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के झिंक आहे आता झिंक हे एक त्यामध्ये फुलावस्थेमध्ये सर्वात इम्पॉर्टंट त्यामध्ये घटक मानला जातो जर फुलावस्थेमध्ये जर झिंकची जर कमतरता पडली तर जे काय आहे फुलं व्यवस्थित बाधले जात नाही म्हणजे फुलाचं रूपांतर जे काय आहे बोंडामध्ये होत नाही अनेक वेळेस पातेगळ वगैरे होत असते याच्यासाठी आपल्याला झिंक वापरणं गरजेचं आहे जिंक वापरत असताना पंधरा एम एल वापरायचं आहे आणि प्लस ग्रोमिनो तीस एम एल वापरायचा आहे अशा दोन्हींची एकत्रित करून आपल्याला कपाशी पिकावरती फवारणी घ्यायची आहे ह्या फवारणी काय होणार आहे जी काही पात्यांची संख्या असणार आहे ही तर शंभर टक्के वाढायला मदतच होणार आहे पण सध्याच्या स्थितीला जे काही पाते लागलेले असतील याची गळ सुद्धा त्यामध्ये बिलकुलही होणार नाही जी काही गळ होणार आहे ही जागच्या जागी थांबवलं त्यामध्ये तुम्हाला मदत होईल आणि याच्यासोबत जर तुम्हाला कीटकनाशक वापरायचं झालं तर कीटकनाशक वापरू शकता बुरशीनाशक सुद्धा वापरू शकता काही यामध्ये प्रॉब्लेम वगैरे हो येणार नाही अशा प्रकार ही फवारणी घ्या जर तुम्हाला पात्यांची संख्या वाढवायची असेल तर शंभर टक्के चांगला त्यामध्ये फायदा होईल टॉनिक नाही मिळालं तर मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती संपर्क करा मी त्यामध्ये तुम्हाला पार्सलद्वारे पाठवून देण्याचं काम त्यामध्ये नक्की करेन आणि मनामध्ये जर काही प्रश्न असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट करा चॅनेलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद